लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातच नव्हे तर देशभरात औरंगाबादच्या लढतीची चर्चा झाली. त्यामागचं कारण म्हणजे हर्षवर्धन जाधव यांची बंडखोरी आणि त्या बंडखोरीचा चंद्रकांत खैरे यांना बसलेला फटका. हेच हर्षवर्धन जाधव आमदार ज्या कन्नडचे आहेत त्या कन्नड मतदारसंघाचा लेखाजोखा आपण आज पाहणार आहोत. तशी तशी रंगत वाढू लागली आहे. कन्नड तालुक्याचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या पक्षाकडून शिवस्वराज्य बहुजन पक्ष याकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे. तसेच कन्नड तालुक्यात शहरामधील नगर परिषदेवर 15 वर्षापासून आपला दबदबा कायम ठेवणारे संतोष कोल्हे सुद्धा रिंगणात उतरणार आहे. कन्नड तालुक्याचे बंजारा समाजाचे मारुती राठोड तसेच उदयसिंग राजपूत हे सुद्धा यांनी सुद्धा कन्नड तालुक्यासाठी उमेदवारीसाठी आपली कंबर कसली आहे. कन्नड तालुका आणि सोयगावची 32 गावं मिळून कन्नड विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आलाय. खान्देशपट्टा, घाटमाथा आणि काळीभुई अशा 3 भागात हा मतदारसंघ विभागला गेलाय. 2014 विधानसभा निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना अवघ्या 1500 मतांनी विजय मिळाला होता. शिवसेनेकडून लढलेल्या हर्षवर्धन जाधव यांना 62,442 मतं मिळाली होती तर अपक्ष लढलेल्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांना तगडी फाईट दिली होती. त्यांना 60,981 मतं मिळाली होती. त्यामुळे अवघ्या 1,461 मतांनी जाधव विजयी झाले होते. राजकीय परिस्थितीचा विचार करता जिल्हा परिषद निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा पराभव झाल्यानं खैरे आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. हा वाद खैरेंना भोवल्याची चर्चा देखील होती. शिवसेनेला रामराम केल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचा झेंडा कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर रोवलाय. तर 15 वर्ष नगराध्यक्ष पद भूषवणारे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे गटनेते संतोष कोल्हे यांनी पत्नी स्वाती कोल्हे यांना खुर्चीवर बसवत नगर परिषदेवर वर्चस्व कायम ठेवले. त्यात 2 वेळा अगदी कमी फरकानं पराभव झालेले उदयसिंग राजपूत आणि बंजारा समाजाचे नेते मारुती राठोड दोघांनाही खैरेंनी शिवसेनेत आणले. त्यामुळे शिवसेनेची मतदारसंघावर पकड मजबूत होणार असं म्हटलं जातंय. शिवाय उपनगराध्यक्ष मुस्लिम नेते शेख जावेद यांचीही तालुक्यात चांगलीच पकड आहे. कन्नड तालुका अत्यंत निसर्ग संपन्न आहे. या भागात राष्ट्रीय मार्ग गेले असल्यामुळे तसेच राज्य महामार्ग गेले असल्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारची आहे. तरीही दुर्दैवानं कन्नड तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असल्यामुळे मागील 40 वर्षांपासून हा भाग अविकसित राहिला. आप्पासाहेब नागदकर व आरोळकर काका यांच्यानंतर विकासाची जाण असलेला नेतृत्व आपल्याला लाभलेले. तालुक्यात अनेक विकासाचे प्रकल्प हे प्रलंबित आहेत. तालुक्याचे 3 जे भौगोलिक भाग पडतात त्यापैकी खालचा नागदपट्टा, खान्देशपट्टा आणि घाटमाथा याला जोडणारा किल्ला रस्ता हा मागच्या 40-50 वर्षात सर्वेवरसुद्धा अद्याप झालेला नाही. खालील भागातील राजू खोऱ्यासो किंवा काळ्या भुईमधील गुजरदरी प्रकल्प असो या प्रकल्पाकडे या भागातील नेतृत्वानं कधीही लक्ष दिलं नाही. कन्नड तालुक्याला नेतृत्व असं पाहिजे की त्याला विकासाची जाण असली पाहिजे, त्यासोबत धोरणात्मक दृष्ट्या धोरणं आखून ती धोरणं प्रत्यक्ष उतरवण्यासाठी त्याच्यामध्ये तळमळ असली पाहिजे. आज आपण पाहतो की तालुक्यात जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, हे फक्त नात्याबद्दलचं राजकारण करता, विकासाबद्दल काही बोलत नाही, निमिष स्टंट करत असतात. त्यांच्याविरुद्ध आजपर्यंत जे राजकारण करत आले त्यांनी एखादी गाय मिळली, बकरी मिळली असंच राजकारण केलं. कुणीही विकासाची गंगा या तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. एखादी रेश मारली तर तिच्यापेक्षा मी मोठी रेश मारेन असं राजकारण आपल्या तालुक्यात ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तालुक्यात खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल असं मला वाटतं. एकदम विकासाचं नाव करण्यात एकदम भकास आहे आमचा कन्नड तालुका. कुठल्याही गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, शहरामध्ये पाणी नाही आहे, ज्या मूलभूत सुविधा आहे ते तर गेले 20 वर्ष झाले नाही, कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. ह्या इथे आमच्या काही
वडीलधारी लोकांनी मेहनतीनं कारखाना उभा केला होता, आज तो सुद्धा कारखाना विकला गेलाय। कारण इथं विकास किंवा तरुणाच्या हाताला कुठलाही रोजगार नाही आहे, म्हणून त्यासाठी सांगितलं की हे लोक फक्त मतदान मागण्यासाठी येतात आमच्या इथले प्रतिनिधी, पण तालुक्यात काय पाहिजे ह्याचं कधीच विचारत नाही आहे। आणि सगळे खड्डेच खड्डे, रस्त्याचे बघाल तर किती वांदे आहेत, दुष्काळाची भयंकर परिस्थिती, कुठला सिंचनाचा कुठलाही अभाव नाही आहे। कुठल्याही गावाला जाण्यासाठी जायचं असेल तर 10 मिनिटात रस्ता असेल तर 2 तास लागल्याशिवाय राहत नाही। आणि कुठल्या शहरामध्ये किंवा खेड्यातून एखादी मुलगी किंवा एखादी बाई डिलिव्हरीसाठी जर शहरामध्ये यायची असेल तर रिक्षा किंवा गाडीमध्ये डिलिव्हरी होते। एवढी परिस्थिती आमच्या इथं खराब आहे आणि कन्नड तालुक्याचं दुर्दैव आहे की असे प्रतिनिधी आमच्याकडे निवडून जातात, ते कधीच बोलत नाही। गेल्या 5 वर्षातील कामांचा आढावा पाहता रस्ते, पाण्यासाठी टँकरची सोय, क्रीडा संकुलाचा विकास, व्यापारी संकुल, घरकुल अशी विविध कामं झाली आहेत असा दावा केला जातोय। मात्र कन्नड तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कन्नड तालुक्यातील युवा रोजगार जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उदरनिर्वाह भागवत आहेत। 15 दिवसानंतर पाणी मिळतं तेही गढूळ अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। तालुक्यात शेतकरी आणि मजूर वर्ग जास्त असल्यानं रोजगारासाठी औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्याची मागणीही केली जाते। तालुक्यात कन्नड सहकारी साखर कारखाना आणि गंगामाई हे 2 कारखाने होते। हिराजी बाबा कारखानाही होणार होता, पण नेमकी माशी शिंकली आणि गंगामाई कारखाना बंद पडला। बंडाळी आणि मतभेदामुळे कारखान्यांची अवस्था वाईट झाली आहे। रेल नावडीमध्ये MIDC साठी शेतकऱ्यांच्या जमिनीही हस्तांतरित करण्यात आल्या, पण 4 वर्ष उलटूनही पुढे काहीही झालं नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये काहीस रोषाचं वातावरण आहे। आता विविध पक्षाचे उमेदवार जर म्हणाल जे तालुक्यात फिरत आहेत आणि सध्या वेगळ्या पक्षातर्फे घरोघरी संपर्क साधत आहेत, खरं म्हणजे आज तालुक्यामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहे, ज्या प्रश्नावर तालुक्याची निवडणूक जिंकल्या जाते, जी प्रश्न आजही तसेच जिवंत आहेत, त्या तालुक्यात पाणी प्रश्न गहन आहे। सुजलाम पाणी असतानाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गाव प्रत्येक गाव पातळीपासून ते शहरापर्यंत समाधानकारक अद्याप झालेली नाही। विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या 3-4 धरणाचा प्रश्न, या 3-4 मूलभूत प्रश्नावर या तालुक्याची निवडणूक लढवण्यात येते। आणि त्या त्या गावामध्ये विभागामध्ये मतदार याच 3-4 मुद्द्याला अनुसरून प्रश्न विचारतात, संभाव्य उमेदवार याच प्रश्नावर जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतात, काही जास्तीची आश्वासनं देतात। अशा पद्धतीने अनेक वर्षापासून या तालुक्याची निवडणूक चालू आहे। कन्नड तालुक्यामध्ये आजपर्यंत प्रत्येक पक्षाचा माणूस आमदार झालेला आहे, पण तालुक्यामध्ये पहिले तसे असे विधायक काम कुठल्याही आमदारांनी केलेले नाही आहे। आजही प्रत्येक 5 वर्षानंतर निवडणूक आली की रस्ता, नाले, पाणी आणि स्ट्रीट लॅम्प याच्यावरच निवडणूक लढल्या जात आहे, पण मग हे लोक 5 वर्ष निवडून आल्यानंतर करतात काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे। जनता यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करते, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, अशाच माणसाला उमेदवारी द्यायला पाहिजे जो प्रॉपरमध्ये राहतो, जो जनतेकडे लक्ष देऊ शकतो आणि जे जनतेचं काम करतो, पण तसं होत नाही आहे। खोटे आश्वासन दिल्या जातात आणि मला वाटतं की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मागासलेला तालुका जर राहिला असेल विकासापासून वंचित, तो हे कन्नड। कन्नड तालुक्यात असं विकास झाला आहे सर, रस्ते सगळे रस्ते खराब आहेत, खेडेपाड्याचे रस्ते म्हणजे त्याचे बोटगावचं पाणी आहे, चालता येत नाही। विटीग्राम आमच्या विटीला रस्ता बघा, त्याला स्वतः चालता येत नाही माणसाला। त्यांनी रस्त्याची वस्तुस्थिती आहे, गेल्या 25-30 वर्षापासून जे स्थानिकचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं काम आता जवळपास सांगता येईल मला चिकलठाण्याच्या बाबतीमध्ये ग्रामीणमध्ये, तर त्यांना पिशोर रोडवर साधे प्रश्नासाठी जे लढत आहे आणि त्यांनी रस्ता रोको केलेला आहे। मी कमसे कम 25 वर्षापासून मी अनुदान 100% इरीचं मी फॉर्म कागदपत्र केलं, मी दाखल केलं, हे लोकांनी पैसे मागतात त्याचेच काम करतात, गरीब लोकांचा काम करत नाही, बरं का करत नाही? आता गरीबापाशी जर पैसे जर असते तर ते घरूनच जीर खंदून टाकत। पण
कन्नड शहरामध्ये जे मागच्या काळात जे विधानसभा सदस्य होऊन गेले त्या लोकांनी कन्नड शहरामध्ये भरपूर विकास केलेला आहे. अंबाडी प्रकल्प, शक्कर कारखाना, त्यानंतर अंजना प्रकल्प, असे जे मागचे विधानसभेचे सदस्य होते अशा लोकांना काम केलेलं आहे. परंतु 20 ते 25 वर्षापासून जे लोक निवडून येतात ते कन्नड तालुक्याचा कसाही विकास करत नाही, काहीच प्रकारचा विकास करत नाही. हर्षवर्धन जाधव हे सलग 2 वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. सुरुवातीला शिवसेनेतून मनसेमध्ये प्रवेश आणि नंतर पुन्हा 2014 मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शिवसेनेला सोड चिठ्ठी देत त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतंत्र पक्षाची भूमिका घेतली. त्यामुळे सततचे पक्षांतर हे हर्षवर्धन यांच्या मतदारसंघातील प्रतिमेसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यात लोकसभेत खैरेंच्या विरोधात केलेल्या विखारी प्रकारामुळे त्यांची परतफेड करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नसेल. या सर्वातच मतदार काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं. पण बघितलं कन्नड तालुक्यात काय परिस्थिती आहे, आता जनता काय कौल देणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन विजय जाधव सह गौरव पाटील, एएम न्यूज कन्नड, औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.